नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल हे पीक कशाचं आहे तरी ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की हे जे आहे कपाशी आहे आणि गरिबांचे दिवाळी करायचं एक महत्त्वाचं साधन हे कपाशीचं पीक असतं असं मी यासाठी म्हणतो की बरेच गावाकडे बरेच लोक कपाशी जशी येईल म्हणजे हा कापूस तो काढून मार्केटमध्ये विकतात आणि दिवाळी साजरी करतात तर गरिबाची दिवाळी साजरी करायचं सगळ्यात मोठं साधन जे आहे ते म्हणजे कापूस बऱ्याच जणांकडे वेगवेगळे पिकं असतात तसं आमच्या कुक्कुटपालनासोबत आमची बाकीची पण शेती आहे तर त्या शेतीमध्ये आपण कापूस घेतो कापूस घेण्याचा एक फायदा म्हणजे असा आहे की यातनं रोग पैसा येतं आणि लगेच आपण विकायला नेऊ शकतो फक्त प्रॉब्लेम एक असतो असा असतो की या दिवसांमध्ये मुलांना सुट्ट्या असतात किंवा सगळीकडे सुट्ट्या असतात पण प्रत्येकाच्या शेतात कापूस असल्याकारणाने ती ती मंडळी आपल्या शेतातला कापूस काढतात ज्याच्याकडे मनुष्यबळ कमी असतं त्यांना थोडीशी अडचण जी आहे ती येते सध्या सात रुपये ते दहा रुपये भाव हा फक्त कापूस वेचणीसाठी आहे आणि मार्केटमध्ये आत्ता सध्या जर विचार केला तर साडेसहा हजार ते सात हजार शंभरपर्यंत कापसाची विक्री होत आहे मागील वर्षी रेट खूप चांगला मिळालेला साडेआठ ते नऊ हजार रुपये रेट हा प्रति क्विंटलला मिळालेला होता पण ह्या वर्षी रेट जो आहे तो सात हजार शंभर सात हजार दोनशे आणि त्याच्या पण खाली येत आहे थोडंसं क्वालिटी बघून जे स्थानिक दुकानदार आहेत ते कमी जास्त भावाने घेतात तर आपल्या भागात सध्या काय रेट चालू आहे तर नक्की कमेंट्स करून काढवा आणि इथे तुम्हाला दिसत असेल की बराच जो कापूस आहे तो वेचायचा राहिलेला आहे वेचायचा म्हणजे यातनं काढायचा राहिलेला आहे आता सध्या परवाच दिवाळी झाल्या कारणाने मजूर एक तर येत नाही आणि घरच्या मंडळीकडनंच कापूस काढला जातो फक्त फायदा एकच आहे की इन्स्टंट पैसा जो आहे तो आपण याच्यामधून कमवू शकतो म्हणून बरेच शेतकरी जे आहेत तर कापूस हे पीक करतात तुम्हाला आसपास सगळीकडे जिथे नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला कापूसच दिसेल तर या पद्धतीचं हे कापसाचं पीक असतं यामध्ये रेट जो आहे बऱ्याचदा कमी जास्त होतं बऱ्याच शेतकऱ्यांचा मागील वर्षी असं भावना झाली होती की नऊ हजारापेक्षा वर रेट जाईल तर बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षीचा कापूस पण दाबून ठेवल्या कारणाने ह्या वर्षी रेट कमी आहे तर ह्या वर्षीचा कापूस ठेवायला पाहिजेन की नाही आणि किती दिवस ठेवायला पाहिजेन तर जी काही तज्ज्ञ असतील जे सतत कापसाचे व्यवहार करतात तर त्यांनी नक्की कळवा की आगामी काळात सात हजारच्या रेट पुढे किती जाऊ शकतो किंवा नाही जाऊ शकत हे नक्की कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतरही शेतकऱ्यांना शेअर करा Да не вот.